राजकारणाचा अनुभव या निवडणुकीमध्ये फळाला आला, कारणीभूत ठरला असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. तर गिरीश महाजन जामनेरमधून विजयी झालेले आहेत, भाजपचे संकट मोचक म्हणून ज्यांना पाहिलं जातं ते गिरीश महाजन. अश्विन, न्यूज रूम मध्ये आता हा ढोलताशांचा गजर असाच सुरू राहील, कारण का निकाल यायला लागले, निकाल येऊ लागलेले आहेत, कोण विजयी कोण पराभूत कळू लागलेले. अश्विन, खरं आहे, त्याच्यामुळे आतापर्यंत जामनेरमधनं गिरीश महाजन, त्यानंतर वडाळ्यातनं कालिदास कोळंबकर, त्यानंतर अदिती तटकरे, हे तीन निकाल अधिकृत निकाल समोर आलेले आहेत. तर तिकडे कर्जत जामखेडची देखील अपडेट येते, ती काय अपडेट आहे आपण बघूया. तर कर्जत जामखेडमध्ये सातव्या फेरी अखेर रोहित पवारांनी आघाडी घेतलेली आहे. सहा फेऱ्या झाल्या होत्या, रोहित पवार पिछाडीवर होते, राम शिंदे आघाडीवर होते, पण रोहित पवार यांनी आता सातव्या फेरी अखेर आघाडी घेतली. अर्थात ही आघाडी ते टिकवून ठेवू शकतात हे पाहणं महत्वाचं आहे. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील सध्या विजयाच्या उंबरठ्यावर, दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. पहिला निकाल माझाच्या हाती लागला, अदिती तटकरे विजयी झाल्यात, कालिदास कोळंबकर विजयी झालेत, आणि त्याच्या पाठोपाठ गिरीश महाजन विजयी झाल्याचं कळतंय. तर रावेरमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातोय, गिरीश महाजन विजयी झालेले जामनेरमधून. अश्विन, आणि तिकडे बागलँडमध्ये भाजपचे दिलीप बोरसे 50,000 मतांची मोठी आघाडी आहे. अंधेरी पश्चिम भाजपचे अमित साटम 11,000 मतांची आघाडी आहे. श्रीरामपूर काँग्रेसचे हेमंत ओगले 7,000 मतांची आघाडी आहे. त्यामुळे आता ज्या आघाड्या समोर येतात त्या मोठ्या आहेत, 5 ते 7 हजारांच्या मार्जिनच्या आहेत, आणि ती आणखी जर आघाडी वाढत गेली तर त्या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित मानला जाईल. मात्र सध्याच्या घडीला तीन अधिकृत निकाल समोर आलेले आहेत, वडाळ्यामध्ये कालिदास कोळंबकर, त्यानंतर अदिती तटकरे, आणि त्यासोबतच जामनेरमध्ये गिरीश महाजन, हे तीन निकाल समोर. कागलमधून पाहतोय समरजित घाटगे पिछाडीवर असल्याचं दिसतंय, काटे की टक्कर कागलमध्ये पाहायला मिळत होती, जसं तू म्हणालास की सीसो बॅटल तिकडे पाहायला मिळत होती, कधी हसन मुश्रीफ आघाडीवर होते, कधी समरजित घाटगे. सध्या समरजित घाटगे पिछाडीवर आहेत. पलूस कडेगावमधून सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. अकोला पूर्व रणवीर सावरकर, रणधीर सावरकर विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचं कळत आहे. तर संभाजीनगर पूर्वमध्ये इम्तियाज जलील.